हेलो फ्रेंड्स, आज बुधवार एक कविता स्वतःसाठी। आज मी कविता जी सादर करणार आहे ती कविता आहे कवी संदीप खरे यांची, आपले आभाळ। आपले आभाळ मोजावे आपणच, आपले आभाळ मोजावे आपणच, घेऊ नये उसनी कोणाची त्रयस्थ निरीक्षण, घेऊ नये उसनी कोणाची त्रयस्थ निरीक्षणे, सांदी फटीतून विशिष्ट ओळख नसलेले काही जर हाती लागलेच तर तेही असू शकते आपले आभाळ। आपले आभाळ जोखावे आपणच, आपले आभाळ जोखावे आपणच, कुण्या दुसऱ्याने त्यात उड्डाणे भरण्या अगोदर। आपले आभाळ जोखावे आपणच, कुण्या दुसऱ्याने त्यात उड्डाणे भरण्या अगोदर। हात वर केल्यावर जे हाताला लागत नाही, हात वर केल्यावर जे हाताला लागत नाही, तेही असू शकते आपले आभाळ। आपले आभाळ निरखावे आपणच, आपले आभाळ निरखावे आपणच, कुण्या दुसऱ्याने त्यातला सूर्यास्त चितारण्यापूर्वी। आपले आभाळ निरखावे आपणच, कुण्या दुसऱ्याने त्यातला सूर्यास्त चितारण्यापूर्वी। आपल्या आभाळात आपल्याही नकळत खूपदा होत असतात सूर्योदय, उल्कापात, ग्रहणे। आपले आभाळ कमवावे आपणच, आपले आभाळ कमवावे आपणच, घेऊ नये कुणाचा ढग सुद्धा उसना। आपले आभाळ कमवावे आपणच, घेऊ नये कुणाचा ढग सुद्धा उसना, असे उसने उसने ढग, तारे, ग्रह हे सारे मिळून सुद्धा, असे उसने उसने ढग, तारे, ग्रह हे सारे मिळून सुद्धा, दर वेळेला आभाळ बनतेच असे नाही। थँक्यू फ्रेंड्स।